असं म्हणतात की तळहाताच्या रेषा आणि चित्र हे सर्व नशीब ठरवतं असे नाही, परंतु मेहनत केली तर हे नशीब बदलू शकते, असंच संगीत यांनी करून दाखवलं आहे. जैविक शेतीमध्ये त्यांनी 28 वर्षापासून काम करत आहेत. त्यासोबतच 28 वर्षापूर्वी त्यांनी जैविक शेतीची प्रयोगशाळा सुरू केली आणि त्यासोबतच रासायनिक खतांचा वापर न करता जैविक शेतीचा वापर करावा व त्यासोबतच त्यांनी सेंद्रिय शेती ही कशी केली पाहिजे याचं मार्गदर्शन करतात. त्यासोबतच त्यांनी जैविक शेतीमध्ये बिनविषारी शेती कशी केली पाहिजे आणि त्यासोबत तच शेतीचा वापर व नवनवीन खतांचा उपयोग कसा केला पाहिजे व जैविक शेतीपासून शेतीचे खत कसे निर्माण केले पाहिजे याचंही मार्गदर्शन ते करत असतात. आम्ही संगीता सवालखे, विदर्भ बायोटेक लॅबची संचालिका. मी उद्योजिका ही शेतकऱ्यांमुळेच झालेली आहे, कारण सिंधेवाहीला आमचा रावे प्रोग्राममध्ये ज्या शेतकऱ्यांसोबत माझी मुलाखत झाली, त्यांच्याकडनं त्यांची जी परिस्थिती ऐकली आणि त्यातनं ठरवलं होतं की रासायनिक औषधी आणि रासायनिक खतांचा वारेमाप उपयोग करून खूप कर्जबाजारी झालेले शेतकऱ्यांशी माझी भेट झाली. आणि मग तेव्हाच ठरवलं मी काही माझे वडील आणि माझे गाईड लोकांशी बोलून त्यावर काय उपाय आहे हे लक्षात आलं की याच्यावर जैविक सेंद्रिय शेतीच महत्त्वाची आहे लक्षात आलं. आणि त्यातनं मग मी मित्र कीटकांचं संगोपन अशी एक लॅबोरेटरी सुरू केली, त्यामध्ये ट्रायकोकार्ड्स क्रायसोपा ब्रॅकॉन तयार करणं सुरू केलं आणि त्याचे रिझल्ट्स मिळत गेले आणि शेतकऱ्यांच्या मागणीतनंच मग बायोफंजिसाईड बायोपेस्टिसाईड बायोफर्टिलायझर याची लॅबोरेटरी सुरू केली आणि याला सगळ्या आपल्या 11 प्रोडक्ट्सला CIB चे रजिस्ट्रेशन मिळाले. त्यानंतर जैविक सेंद्रिय शेतीला लागणारा NPOP म्हणजे ऑर्गॅनिक शेतीसाठी लागणारे रजिस्ट्रेशन मिळाले, ISO मिळालं आणि अशा पद्धतीने आपण हा उद्योग समोर घेऊन गेलेलो आहे. संगीता सवालाखे यांनी जैविक शेतीवर विविध प्रयोग केले आणि त्यासोबतच औषध बिनविषारी खते आणि त्यासोबतच शेतीमध्ये अजून काय नवीन करता येईल यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले आहेत. त्याबरोबरच त्यांनी विविध शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन व सल्ले दिले आहेत. त्याचसोबतच ते आजही अविरत तोच प्रवासा घेतला आहे. त्यासाठी त्यांना विविध सामाजिक संघटनांनी पुरस्कारही दिला आहे. त्यासोबतच विविध सामाजिक संघटनांनी त्यांना पुरस्कार दिले, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहे. ऋषभ फरकुंडे, न्यूज 18, लोकमत, वर्धा.